मंत्री अशोक चव्हाण साहेब, राज्याचे मुख्य सचिव सीतारामजी कुंटे आणि विशेषतः महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्याबरोबर कॉलेजेस कशा पद्धतीने सुरू करायची, कधी सुरू करायची या संदर्भामध्ये सखोल चर्चा झाली. नियमावली कशा पद्धतीने असली पाहिजे यावर देखील चर्चा झाली आणि अंतिमतः उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारीमध्ये येणारी कॉलेजेस, मग त्याच्यामध्ये UGची असतील, PGची असतील, इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील, ही 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्याचा निर्णय आज सरकारने घेतलेला आहे. पण ही महाविद्यालय सुरू करत असताना एक आम्ही नियमावली फायनल केलेली आहे, ती विद्यापीठांकडे जाईल. संचालक त्याचा फॉलोअप घेतील, दोन्ही विभागाचे संचालक त्याचा फॉलोअप घेतील. ती जी नियमावली आहे ती देखील मी आपल्याला थोडी वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करणाऱ्या शासनाला शासन मान्यता देत आहे, तथापि विद्यापीठ महाविद्यालयांचे वर्ग 50% किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेनं सुरू करण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यायचा आहे. हा अधिकार आम्ही विद्यापीठांना दिलेला आहे. हे ज्या ज्या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती कमी झालेली आहे अशा पद्धतीचं चित्र आहे, तर त्या विद्यापीठांना 50% जास्त जर विद्यार्थ्यांना उपस्थित राहून कॉलेजेस सुरू करायचे असतील तर त्यांनी सक्षम प्राधिकरण जे जिल्हाधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा करून सुरू करायला काही हरकत नाही अशा पद्धतीची मान्यता आज आम्ही दिली. सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन हे दोन्ही डोस पूर्ण झालेले असले पाहिजेत. त्या विद्यार्थ्यांना प्राधान्यानं कॉलेजमध्ये बोलवलं पाहिजे आणि डोस जर कम्प्लीट झालेले नसतील तर विद्यापीठानं पुढाकार घेऊन, महाविद्यालयानं पुढाकार घेऊन, तिथल्या प्राधिकरणाशी चर्चा करून, म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मोठ्या पद्धतीचे कॅम्प विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आणि विद्यापीठामध्ये लावण्याच्या सूचना आज आम्ही विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना केलेल्या आहेत. ज्या क्षेत्रामध्ये करोना असू शकतो, करोना कमी झाला आहे किंवा करोना वाढू शकतो, त्या क्षेत्रातले आयुक्त महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणाऱ्या COVID-19 आजाराचा स्थानिक पातळीवर प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती घेऊन विद्यापीठानं आणि प्राधिकरणानं पुढचे निर्णय घ्यायचे आहेत अशा पद्धतीचं GR आज आम्ही म्हटलेलं आहे. तिसरी लाट येणार आहे की येणार नाही हे सध्या कोणालाच माहीत नसल्यामुळं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जर नियमावली तयार करावी लागली तर ती विद्यापीठानं त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही नियमावली तयार करावी अशा आशयाचं स्पष्ट मत शासन म्हणून आम्ही मांडलेलं आहे. याचं कारण काही जिल्ह्यांमध्ये आजही करोनाचा प्रादुर्भाव आहे आणि काही ठिकाणी वाढताना दिसतोय, त्या ठिकाणी हीच नियमावली लागू करायची की करायची नाही हे देखील विद्यापीठ, तिथले जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे प्रशासनातले अधिकारी आहेत त्यांनी ठरवावं. कारण उदाहरण जर सिंधुदुर्ग आहे, सिंधुदुर्गामध्ये अजूनही कोविडचं प्रमाण, साताऱ्यामध्ये असेल कोविडचं प्रमाण, अहमदनगरमधलं कोविडचं प्रमाण हे आजही आपल्याला तिथे आकडे दिसत आहेत. म्हणून या जिल्ह्याला नियम लागू होणारे बाकीच्या जिल्ह्यांना असतील तर बाकीच्या जिल्ह्याचे नियम या जिल्ह्यांना असतील अशा पद्धतीचा नियमावलीचा कुठेही आराखडा असणार नाही. तर प्रत्येक जिल्ह्यात कदाचित वेगवेगळी देखील नियमावली असू शकते आणि विद्यापीठानं ते तिथल्या प्राधिकरणाशी चर्चा करून निर्णय घ्यायचे आहेत. ज्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयामध्ये उपस्थित राहता येणार नाही यांची कंपल्सरी ऑनलाईन व्यवस्था ही महाविद्यालयानं किंवा विद्यापीठानं करून द्यायची आहे. कारण जे विद्यार्थी फक्त कॉलेजला उपस्थित राहतील त्यांनाच शिक्षण द्यायचं आहे अशातला भाग नाही, तर जे घरी देखील असणार आहेत, वसतिगृह नाही म्हणून कदाचित आपापल्या गावामध्ये असतील, यांना देखील ऑनलाईन पद्धतीनं सुविधा उपलब्ध करून विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना द्यायची आहे. ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी COVID-19 लस घेतलेली नाही यांच्याकरता विद्यापीठानं संबंधित संस्थांचे प्रमुख, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून विशेष लसीकरणाची मोहीम राबवावी अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना आम्ही GR निर्गमित केलेल्या आहेत. आता विषय राहतो वसतिगृहांचा, जो वसतिगृहांच्या संदर्भात देखील एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे.
तर टप्प्याटप्प्यानं वसतिगृह सुरू करण्याला देखील आज आम्ही मान्यता दिलेली आहे. परंतु ही सुरू करत असताना संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, संचालक तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पूर्ण वसतिगृहांचा आढावा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच ही वसतिगृह सुरू करायची आहेत. पण टप्प्याटप्प्यानं वसतिगृह सुरू करायला आम्ही परवानगी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आउटसोर्स केलेला स्टाफ जो विद्यालयामध्ये, विद्यापीठांमध्ये किंवा ऑटोनॉमी असलेल्या महाविद्यालयांमध्ये किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो आहे, त्यांचं 100% वॅक्सिनेशन करून घेण्याचा प्रयत्न हा विद्यापीठानं किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीनं केला पाहिजे आणि त्याचा अहवाल दर 8 दिवसानं शासनाला पाठवला पाहिजे असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कॉलेजेस कधी सुरू होणार आहेत, याला मी गेले 8 दिवस सांगत होतो की कॉलेजेस सुरू करायची वेळ आता आलेली आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही सविस्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करून 20 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केलेली आहे. आणि मला देखील विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थ्यांच्या पालकांना एक नम्रतेचं आवाहन करायचं आहे की 2 डोस ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी देखील महाविद्यालयामध्ये येताना सगळी प्रिकॉशन घेतली पाहिजे. शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील विनंती करायची की त्यांचं देखील 100% वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं असलं पाहिजे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं वॅक्सिनेशन झालेलंच नाही किंवा 1 डोस झाला असेल तर त्यांनी देखील लवकरात लवकर कॉलेजमध्ये येण्यासाठी 2रा डोस घेऊन देखील वॅक्सिनेशन आपलं पूर्ण करायचं आहे. हे या खात्याचा, विभागाचा प्रमुख म्हणून मला त्यांना आवाहन करायचं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये आमच्या विभागानं जो घेतला तो म्हणजे सेटनेट न झालेल्या अध्यापकांची जी नियुक्ती झालेली होती ते 4133 हे प्राध्यापक होते आणि त्यांची पेन्शन थांबवली गेली होती. त्याच्यानंतर अनेक वेळा कोर्ट कचेऱ्या झाल्या, अनेक वेळा न्यायालयीन निर्णय झाले, परंतु अनेक वर्ष हा प्रलंबित प्रश्न होता. तर 4333 बिगर सेटनेट अध्यापकांना मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून पूर्वीची जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय जो गेली कित्येक वर्ष प्रलंबित होता तो उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. नाही, नियमावलीमध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की ज्यांचे 2 डोस झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना घेऊनच कॉलेज सुरू करण्यात येतील. ज्यांचे 2 डोस झालेले नाहीत किंवा 1ही डोस झालेला नाही त्यांच्यासाठी व्यापक मोहीम लसीकरणाची ही महाविद्यालयामध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये सुरू करावी असे स्पष्ट निर्देश आज आम्ही संबंधित विद्यापीठांना देतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील देतो. या GRमध्ये जरी नसलं तरी मुंबईची कॉलेजेस सुरू झाल्यानंतर मुंबईच्या विद्यार्थ्यांना लोकलमधनं प्रवास करायला मुभा द्यावी यासाठी आम्ही प्रस्ताव मुख्य सचिवांकडे तातडीनं पाठवतो आहे आणि ती देखील आज चर्चा झाली की त्यांना देखील भविष्यामध्ये लोकलमधनं प्रवास करण्याची मुभा द्यावी लागेल आणि त्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक विचार करणार आहोत. काल मी 2 वाजता सगळ्याच कुलगुरूंशी चर्चा केली. एकही कुलगुरूंनी असं सांगितलं नाही की आम्हाला कॉलेजेस सुरू करायची नाहीत. किंबहुना त्याच्या पुढे जाऊन त्यांनी सांगितलं की शासनानं आम्हाला आदेश दिल्यानंतर, शासनानं सूचना केल्यानंतर जे प्रिपरेशन आम्हाला रेडी ठेवायचं ते ऑलरेडी आम्ही करून ठेवलेलं आहे. शासनानं निर्णय घेतल्या आम्ही कॉलेजेस सुरू करू. पण कॉलेजेस सुरू करत असताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं 100% वॅक्सिनेशन 2 डोसचं झालं आहे की नाही याची देखील आम्ही खात्री करू. वर्गखोल्या कशा पद्धतीनं सॅनिटाईज करणार आहेत याचं देखील त्यांचं नियोजन झालेलं आहे आणि सगळी विद्यापीठं कॉलेजेस सुरू करायला तयार आहेत. त्याच्यामध्ये पण आम्ही असं म्हटलं आहे की आमचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक आणि तंत्रशिक्षण विभागाचे संचालक हा सगळ्या वसतिगृहांचा आढावा घेतील आणि ज्या ज्या ठिकाणी वसतिगृह सुरू करणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं वसतिगृह सुरू करतील. आणि आता लवकरच राज्यातील महाविद्यालय जी आहेत ती पूर्णपणे सुरू होतात या अनुषंगाने माहिती देण्याकरता म्हणून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे.